महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विभाग की ओर से नटराज सिनेमा के पास भव्य माध्यम से लेकिन पारंपरिक ऐसी छत्रपति शिवाजी महाराज जन्म जयंती मनाई गई, जिसमें मनसे के सभी क्षेत्रीय पदाधिकारी शामिल हुए। उपस्थित सभी मनसे नेताओं ने बताया कि नई पीढ़ी को अपनी परंपरा और अपने महापुरुषों की महिमा की जानकारी पहुंचे तथा मनसे प्रमुख राज ठाकरे के विचार को ध्यान में रखकर महाराष्ट्र के आराध्य देवत छत्रपति शिवाजी महाराज की जयंती और सत्यनारायण पूजा का आयोजन किया गया। आजच्याबद्दल सांगायचं तर आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलंच आहे की शिवजयंती म्हणजे आपण एक हा सण म्हणून साजरा करायचा आहे। तर राजसाहेबांच्या आदेशाने आज आम्ही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतोय, सण हा उत्साहात साजरा करतोय आणि ते तिथी आणि हे सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आज आम्ही हा सण साजरा करतोय, सण म्हणून साजरा करतोय। कारण सण हा तारखेला येत नाही आहे, सण हा तारखेला येत नाही आहे। तर आणि शिव जयंती महाराजांची जयंती कधीही कोणी करावी अशी आमची इच्छा आहे आणि राजसाहेबांची पण तीच इच्छा आहे। तर राजसाहेबांच्या प्रेरणेने आम्ही आज भव्य दिव्य या मंडपासमोर आणि आपण इथे अन्नदानाचा पण कार्यक्रम ठेवला होता तर अशा पद्धतीने आपण खूप मोठ्या प्रमाणे साजरा करतो। आज हे आपलं 12वं वर्ष आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आता जेव्हा अधिवेशन झालं तेव्हाच आम्हाला सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण हिंदुस्थानला सांगितलं की सर्वकडे भगवामय वातावरण झालं पाहिजे, त्याप्रमाणे शिवमुद्रा हा आमच्या ध्वजावर नवीन चांगली स्फूर्ती अशी आम्हाला शिवमुद्राची भगवा ध्वजावर हे दिलेले आहे राजसाहेबांनी। त्याप्रमाणे त्यांनी तेव्हा सांगितलेलं की आम्हाला सगळ्यांना जागोजागी गल्ली गल्ली महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती ही 365 दिवस ही झाली पाहिजे। राजसाहेबांची आम्हाला अशी शिकवण होती, त्याप्रमाणे आम्ही जेवढे चेंबूरचे जे काय पदाधिकारी आहोत आम्ही सर्वांनी राजसाहेबांचं ऐकून आज चेंबूरमध्ये 8 का 10 शिवजयंत्या पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घेतलेल्या आहेत। बाकी उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष यांच्या जयंत्या ह्या वेगळ्या म्हणजे ह्या महत्त्वाच्या झाल्या आहेत। अशा आम्ही 39 का 40 आजच्या तारखेला शिवजयंती साजरी केलेली आहे। बाकीच्या शिवजयंती करण्यासाठी आम्ही 1 मे मग संयुक्त जयंत्या ह्याप्रमाणे काही जणांनी वाटून घेतल्यात, त्यापण राजसाहेबांच्या आदेशापुढं आम्ही नतमस्तक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे। आज त्यांचा शिवजन्म उत्सव आहे। असा शिवजन्म उत्सव आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे, आमचं भाग्य। आता एक 27 फेब्रुवारी गेली जसं मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणात आम्ही सगळ्यांनी साजरी केली। जे काय आता सण येतील ही संस्कृती आम्ही जपणार आहोत की लोकांना ते कळलं पाहिजे की आपली ही संस्कृती आहे, नुसतं सण साजरा करून जयंती साजरा करून त्याचं नाही, त्या लोकांना पण त्याचा उपयोग झाला पाहिजे, लोकांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे। त्याप्रमाणे राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिले, राजसाहेबांना आमचे श्रद्धास्थान आहेत। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आमच्या सगळ्यांचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी, जय भवानी शिवाजी, राजसाहेब ठाकरे यांचा साहेबांना मानाचा मुजरा, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना पण मानाचा मुजरा। ही शिवजयंती आम्ही तिथीप्रमाणे किंवा जन्मउत्सव म्हणून नाही तर एक महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवरायांची गोष्ट काय आहे। आजच्या पिढीला हे नाही माहिती की शिवरायांची गोष्ट काय आहे, फक्त एक हाऊस म्हणून लोक करतात, तर आपल्याला तसं नाही, त्यांना इतिहास दाखवायचा हा शिवरायांचा। म्हणून राजसाहेबांनी ही तिथीप्रमाणे सण म्हणून हा साजरा करायला सांगितलेला जन्म उत्सव आहे, त्याच्यासाठी आम्ही राजसाहेबांचे खूप खूप आभारी आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार आता सांगितल्याप्रमाणे साजरी होत आहे। प्रत्येक वार्डातून आम्ही विभागातून फिरतो आहे, याच्या अगोदर पण अशी शिवजयंती व्हायची, परंतु माननीय राजसाहेबांनी जो सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जे आवाहन केलं की प्रत्येक येणारा सण येणारी जयंती म्हणजे बाबासाहेबांची असो महापुरुषांची असो कोणत्याही पुरुषांची असो छत्रपती शिवाजी महाराजांची असो ह्या जयंती आणि हे उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरे करावे अशी त्यांची इच्छा होती।
आणि त्यांनी ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं आणि सांगितलं की अशी जोरदार झाली पाहिजे आणि या येणाऱ्या तरुण पिढीला की शिवरायांबद्दल बाबासाहेबांबद्दल जे आपण जयंती साजरी करतो तर का करतो ह्याबद्दल माहिती देण्यासाठी तुम्ही सज्ज रहा. त्यांना तरुण पिढीला कळलं पाहिजे की आपले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते काय होते. आजच्या तरुणीला संभाजी तुम्ही मालिका बघतच असाल त्याच्यातून प्रत्येक बालकाला महिलांना कळत सोडलं की संभाजी महाराज कोण होते छत्रपती महाराज कोण होते. ही लोकांना आवडती सिरियल झालेली आहे. त्या आता लोक प्रेरित झालेत अच्छा त्याच्यातून वेळ घेऊन आपण पदाधिकाऱ्यांनी तरुण पिढीला हे माहिती पाहिजे पडे याचे शिक्षण याचं आपल्याला संबोधित केलं पाहिजे की आपण पुढं काय करायला पाहिजे. छत्रपती महाराजांनी काय केलेलं होतं शिवाजी महाराजांनी काय केलेलं बाबासाहेबांचं योगदान किती आहे सर्वांचं योगदान किती आहे तरुण पिढीला कळलं पाहिजे. हे काम आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतायत सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने. मला खूप यांचा अभिमान वाटतो. असंच कार्य असं कार्यक्रम घेत राहावा आणि हा सर्व जयंती जे कार्यक्रम येतील ते मोठे उत्साहाने साजरा करावे आणि लोकांमध्ये पोहोचावं हीच इच्छा. कॅमेरामॅन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई.